आपले मनापासून स्वागत करते. जनरली जेव्हा आपण एखाद्या अर्बन कॉन्टिनेंटल रेस्टॉरंट मध्ये जातो तेव्हा तिथल्या मेन्यू कार्ड वरती जर तुम्ही नोटीस केलं असेल तर ऑल डे मेन्यू असं असतं. त्या ऑल डे मेन्यू मध्ये सगळ्यात पॉप्युलर आयटम्स असतात ते म्हणजे फ्रेंच आयटम्स. आज आपण असेच काही फ्रेंच डिशेस शिकणार आणि हे दाखवायला आज आपल्या फूड एक्सपर्ट आपल्या बरोबर आहे ज्यांचं नाव आहे दीपा पाटील. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. फ्रेंच पदार्थ म्हटलं की जनरली ब्रेकफास्ट मेन्यू किंवा इव्हनिंग स्नॅक्स असे पदार्थ आपल्याला नजरेसमोर येतात. त्याच्यामध्ये जास्त करून अंड्यांचा वापर असतो. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही पॉप्युलर डिशेस आहेत जे तुम्ही आज दाखवणार आहात फ्रेंच मध्ये. तर म्हणजे खूपच म्हणजे प्रमाणात पदार्थ अवेलेबल आहेत. तर आता आपल्या इंडियामध्ये सध्या ब्रेकफास्ट आणि इव्हनिंग स्नॅक्सच आलेत. मेन कोर्स अजून तितकासा आला नाही म्हणून मी आज तुम्हाला मेन कोर्सच दाखवणार आहे. त्याच्यामध्ये चिकन शोगनॉफ म्हणून एक फेमस त्यांचं चिकनचं डिश आहे आणि त्याच्याबरोबर जो खाल्ला जातो हब राईस. हे दोन डिश आपण आधी करूया. पहिल्यांदा काय आधी चिकन शोगनॉफ करूया. चिकन शोगनॉफसाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. चिकन स्टोगनॉफ साठी लागणारं साहित्य: चिकन 250 ग्रॅम, चिरलेली शिमला मिरची अर्धा कप, चिरलेला मशरूम 1 कप, फ्रेश क्रीम 1/2 कप, चिरलेला कांदा अर्धा कप, चीज स्प्रेड 3 टेबलस्पून, टोमॅटो सॉस 1 टेबलस्पून, बूस्टर सॉस 1 टेबलस्पून, मैदा 1 टेबलस्पून, लसूण 1 टेबलस्पून, मीठ चवीनुसार, बटर आवश्यकतेनुसार. हो, आपण सर्वात आधी पॅन ठेवलं आहे. आता आपण बटर घेऊया. 1 टेबलस्पून इतकं बटर टाकूया. ही रेसिपी बटर मध्येच केली जाते. हो, बटर मध्येच केली जाते. फ्रेंच रेसिपी फक्त ऑलिव्ह ऑइल आणि बटर. ऑइल हा प्रकार तिथे नाही, म्हणजे ऑलिव्ह ऑइलच वापरलं जातं. फक्त ऑइल आपल्याकडे कसं विविध प्रकारचे ऑइल वापर, पण तिथे तुम्ही जाल तर फक्त ऑलिव्ह ऑइलच मिळेल तुम्हाला. बटर गरम झालं आपला. आता आपण ऑनियन टाकूया. मी बारीक कापून घेतला मी ऑनियन. कोर्स म्हणजे मी तर 15 वर्ष झालं म्हणजे कुकिंगचे क्लास घेतेस, परंतु या वर्षी मी सीटीएसची युकेची एक्झाम दिली आणि ती चांगल्या प्रकारे पास सुद्धा झाले आणि त्याचा रिझल्ट आता पुढच्या महिन्यात येईल. हो, फ्रेंच रेसिपी शिकवतो त्याच्यामध्ये आणि एक्झाम सुद्धा फ्रेंच रेसिपी मी द्यावी लागली मला. हा कांदा थोडा आपला लालसर करायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये आता इंडियन क्युझिन तर बनतेच अशा प्रकारे. आता मला वाटतं आणि तिखट कमी असते डिश आणि नॉर्मली ऑथेंटिक डिश हे आपल्याला आवडतात, पण मुलांना काहीतरी असं हटके आणि नवीन पाहिजे असत. हा बघ, कांदा थोडा लालसर झाला. आता याच्यानंतर आपण गार्लिक टाकायचं. हे फक्त मी गार्लिक घेतलेलं आहे. हे बघा, आता आपलं गार्लिक पण चांगलं स्मेल यायला लागलाय. आता आपण चिकन घेऊया आणि हे बोनलेस आहे. नॉर्मली बाहेरगावी म्हणजे बोनलेसच जास्त वापरलं जातं आणि बोन सगळं असलं तर एक तर ती होल म्हणजे आजचं चिकन नाही तर मग ड्रमस्टिक वगैरे अशा प्रकारेच खाल्लं जातं. आता याचा पार्शल तो रंग बदललेला आहे. आता आपण सर्व मसाले टाकून घेऊया. याच्यामध्ये हे मी घेतलेलं पॅप्रिका पावडर आहे. आपल्याकडे कशी कश्मीरी मिरची वगैरे असते, पॅप्रिका पावडर पावडर म्हणजे जी रेड कलरची मोठी कॅप्सिकम येते त्याची पावडर असते. एकदम कमी प्रमाणात टाकायचे आणि मीठ टाकूया. चांगलं मिक्स करूया. आता याच्यामध्ये आपण मशरूम टाकूया. चिकन आणि मशरूमचा फ्लेवर खूपच छान लागतो आणि मशरूम जास्त शिजवायला लागत नाही आपलं ते. आता चिकन कसं अर्धं शिजून झालं त्यानंतर मी मशरूम टाकलेलं आहे.
सोडायला 5 मिनिटं जरा झाकून शिजवून घेऊया. चिकन शिजलं असेल? हो, आता आपलं चिकन झालं असेल. ओके, आता हे आपलं झालेलं आहे. आता आपण एक काम करूया, हा मैदा आहे तो आपण 1 चमचा टाकूया याच्यात. मैद्यामुळे त्याला घट्टापणा येतो आणि त्यांचा ग्रेव्हीचा एक वेगळा टेस्ट असतो, तो मैद्यामुळेच असतो. आता याच्यामध्ये आपण केचप टाकूया. हा टोमॅटो केचप आहे, हा 1 चमचा टाकायचा आहे. हा, आणि हा ओस्टर सॉस आहे, हा असला तर टाकायचा, नसेल तरी चालतो. इथं कोणकोण व्हाईट वाईन पण टाकतात, डिपेंड आहे तुम्हाला कोणता टेस्ट पसंत आहे. आता ह्यानंतर आपल्या नाम फ्रेश क्रीम आहे, हे टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर ग्रीन कलरचं कॅप्सिकम घेतलेलं आहे, ते टाकायचं आहे. ऍक्च्युली ओरिजिनली ग्रीन कलरची कॅप्सिकम ही जाते, परंतु आपल्या घरामध्ये अवेलेबल असते तर आपण टाकू शकतो, कारण त्याच्या टेस्टमध्ये इतकासा फरक नसतो. हे आता थोडं घट्ट झालेलं आहे, आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. कारण तो मैदा पण आहे ना, त्याचा एक चांगलासा सॉस तयार होईल. आता याच्यामध्ये आपण हे चीज स्प्रेड घेतलेला आहे, ते टाकूया. अधिकशी चांगलंच त्याचं ग्रेव्ही तयार झालं. हा, आता याच्यामध्ये आपण 2 स्पून चीज स्प्रेड टाकायचं आहे. आपल्याकडे जसं आपण बेसिक वापरतो, वापरतो तिकडे जास्तीत जास्त वापर असतो तो चीजचा. तिथे खूप वेगवेगळे प्रकार आहे. आता वरून थोडं आपण फासले टाकूया. फासले नसले तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. आणि अशा प्रकारे आपलं चिकन शेगणा तयार आहे. आता आपण हे सर्व करणार. हो, आम्ही याला सर्व करून घेतो, तुम्ही येऊन घ्या. याचा झटपट रिकॅप. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यात कांदा लसूण चिकन घालून परतून घ्या. नंतर त्यात पेपरिका पावडर, मीठ, मशरूम घालून मिश्रण 5 मिनिटं शिजवून घ्या. त्यानंतर मैदा, टोमॅटो सॉस, बुस्टर सॉस, फ्रेश क्रीम, शिमला मिरची, पाणी, चीज स्प्रेड, पार्सली घालून एकजीव करून घ्या. अशा प्रकारे चिकन स्टोगनॉफ तयार. चिकन शोगनॉफ चा रिकॅप तुम्ही बघितलाय, आय एम शुअर तुम्हाला आवडला असेल. आता चिकन शोगनॉफ जे आहे ते हब राईस बरोबर खाल्लं जातं, तो पदार्थ सुद्धा आपण आता बघणार आहोत, पण त्याआधी घ्या छोटासा ब्रेक.